आर्थिक अडचणी दूर व्हाव्या यासाठी केलं जातं दत्तगुरूंचं पौर्णिमा व्रत. पण हे व्रत कसं करावं, या व्रताचे नियम काय आहेत, कधी सुरू करावं, चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, जर तुम्ही आर्थिक अडचणींनी वेढला असाल, आर्थिक अडचणींनी बेजार झाला असाल, तर तुम्ही दत्तगुरूंचं हे पौर्णिमेचं व्रत का नाही करून बघत. या व्रताची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते आहे. हे व्रत 12 पौर्णिमा सलग करायचं असतं आणि 13व्या पौर्णिमेला उद्यापन करायचं असतं. सगळ्यात आधी जाणून घ्या की व्रत कशासाठी करायचं. अर्थातच आर्थिक ओढाताण, सतत होणारे खर्च, व्यावसायिक अपयश, व्यापारात नुकसान, पैसा न टिकणं, पैशाची चणचण, या सगळ्या गोष्टींनी जेव्हा आपण त्रसून जातो तेव्हा हे व्रत तुम्हाला मदत करतं. या व्रताची फलश्रुतीच आहे. हे व्रत मनापासून केल्यामुळे कर्ज कमी होतं, व्यापारातील नुकसान टळतं, पैसा घरात टिकतो, पैशाचा ओघ वाढतो आणि पैशाची टंचाई सुद्धा दूर होऊ लागते. आता बघूया हे व्रत कसं करावं. कोणत्याही शुभ पौर्णिमेला व्रताचा शुभारंभ करा आणि 12 पौर्णिमा झाल्यावर 13व्या पौर्णिमेला व्रताची सांगता करावी. व्रत करताना पौर्णिमेच्या दिवशी एक वेळ भोजन न करता उपवास करायचा असतो. दत्त महात्म्य पोथीचं वाचन करायचं, रात्री उपवास सोडायचा. उपास सोडताना कांदा लसूण विरहित जेवण करायचं, म्हणजे कांदा लसूण जेवणामध्ये नसला पाहिजे. या दिवशी मांस किंवा मद्य यांचं सेवन करायचं नाही. श्री गुरु दत्तांची घरी पंचोपचारे पूजा करायची. उपवासाच्या जेवणात पुरण असलंच पाहिजे. दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं. या दिवशी उपवास सोडण्यापूर्वी दत्तगुरूंना पुरण आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्यानंतर सगळ्यांना वाटायचा. पुरणपोळी ठेवली तरी चालेल किंवा गुळ घातलेलं नुसतं पुरणही चालेल. उपवासाच्या दिवशी सकाळी फलाहार, दूध, कॉफी, चहा हे तुम्ही घेऊ शकता. मात्र या दिवशी कोणताही तामसी पदार्थ खाऊ नका. दत्तगुरूंचे स्थिर चित्त स्तोत्र वाचायचं. आता बघूया 13व्या पौर्णिमेला जेव्हा तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर ते उद्यापन कसं करायचं. या पौर्णिमा व्रताचं उद्यापन 13व्या पौर्णिमेला केलं जातं. म्हणजे 12 पौर्णिमा तुम्ही या प्रकारे व्रत करणार आणि मग 13व्या पौर्णिमेला उद्यापन. त्या दिवशी तुम्हाला ब्राह्मणाला डाळ, तांदूळ, साखर, गुळ, कडधान्य, तूप, भाज्या असा 7 वस्तूंचा शिदा द्यायचा असतो. दत्त मंदिरात जाऊन गायीच्या तुपाचं दान सुद्धा करायचं. दत्तगुरूंना आपली आर्थिक टंचाई सांगायची, दत्तगुरूंजवळ ती दूर व्हावी यासाठी प्रार्थना करायची. दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव तुम्हाला निश्चितच येईल. हे व्रत केल्याने तुम्हाला आर्थिक स्थैर्याचा लाभ होईल. बोला जय श्री गुरुदत्त. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.